कालबाही आणि जाचक अटी लादून अन्न सुरक्षा योजनेतून गरजू कुटुंबांना वगळण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा केंद्र आणि राज्य सरकार विरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करू असा इशारा करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं देण्यात आला आहे तर रेशन धान्यासाठी दोन लाख रुपयांची उत्पन्न मर्यादा करावी अशी मागणी लालबावटा बांधकाम कामगार संघटनेनं करवीर तहसीलदारांकडे कर केली आहे केंद्र आणि राज्य शासनानं अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठी पावलं उचलल्यात रेशनधान्य मिळण्यासाठी एकोणसाठ हजार रुपयांच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा आहे पण आता ज्यांच्याकडं दुचाकी चारचाकी गाडी आहे आर सी सी घर आहे पाच एकर शेती किंवा शासकीय निमशासकीय नोकरी असणाऱ्यांची नावं अन्न सुरक्षा योजनेच्या यादीतून कमी होणार आहेत अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेऊ इच्छित नाहीत अशा आशयाचे अर्ज रेशन कार्ड धारकांकडून भरून घेतले जात आहेत या प्रकारावर शिवसेना आणि लालबावटा बांधकाम कामगार संघटनेनं तीव्र आक्षेप घेतला आहे घरगुती गॅसच्या दरासह वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल बनलंय त्यातच जाचक अटी लावून अन्न सुरक्षेचा हक्क हिरावून घेतला जातोय खरं तर घर आणि वाहन ही प्रत्येकाची गरज आहे अनेक जण कर्ज काढून या इच्छा पूर्ण करतात काही जणांचे कर्जाचे हप्तेही फेटत नाहीत अशा परिस्थितीत गरीब गरजूंचा अन्न सुरक्षेचा हक्क हिरावणं चुकीचं आहे केंद्र आणि राज्य सरकारनं रेशनधान्य बंद करण्यासाठीचे अर्ज भरून घेण्याचं बंद करावं अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा शिवसेनेनं दिलाय यावेळी तालुका प्रमुख राजू यादव पोपट दांगट राहुल बिरुले विक्रम चौगुले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते दरम्यान लालबावटा बांधकाम कामगार युनियनच्या वतीनंही याच प्रश्नी करवीर तहसीलदार शीतल मुळे यांना निवेदन देण्यात आलं अन्न सुरक्षा योजनेसाठी उत्पन्न मर्यादा दोन लाख रुपये करावी शेतमजूर बांधकाम आणि ऊसतोडणी कामगारांना ही योजना लागू करावी रेशमवर गहू तांदूळ यासह खाद्यतेल डाळ साखर आणि जीवनावश्यक वस्तू द्याव्यात अशा मागण्या करण्यात आल्या यावेळी कॉम्रेड चंद्रकांत यादव आनंदा कराले शिवाजी मगदूम भरमांना कांबळे उपस्थित होते